करण्यासाठी पाया लागू का तुमच्या बाबा लाग मामाजी गेला का पाया उभा झालो बस मनीषा बसली आहे का पाय ध्यानच नाही राहिले मी आता हवा सोडतो तो बरं झालं फुसकी आली अरे बापरे वाचलो चहा मांडतो म्हणतो चहा मांडू देत ना तुम्ही पोहा बनवतो म्हणतो नको बनवा म्हणता बाई आम्ही काही पाहुणे हा आता दोन चार वेळा येऊन गेलं आणि पाहुणेच राहिलो का आता राहू द्या आता चहा पाण्याचे ते फार्मॅलिटी बंद करा आणि सेद मुद्द्यावर या मुद्द्यावर तर येऊच इंदिरा बाई हो मुद्दा छेडासाठीच आपण इथं एकत्र झालो आहो तर त्या आधी म्हटलं आता तुम्ही आले एवढ्या दुरून आले तर म्हटलं जरासा चहा घेऊन घ्या जरासा नाश्ता करून घ्या मग आपल्या गोष्टी होत राहते मग काय नाश्ता पाणी घेता भाऊ तेवढाच वेळ खर्च होईल आम्हाला वापस जावाच बी आहे म्हणून म्हणतो का नाहीतर तर आम्ही फुरसदीन आलो असतो का नाही जेऊन जा मग आता, का आता का काय आहे ते बोला आणि मग स्वयंपाकच करायला लावतो आणि जेवणच जा मग आताच काही जास्त टाईम झाला नाही होते दहा वाजतोरी होते घरी चायला मग आयच्या घोर या डायवर फॅमिली मध्ये काय करते याले बाहेर नेऊन बसूला पाहिजे आ डायवर साहेब चला बाहेर बसू कोणाली म्हणते इच्छु डायव्हर तुम्हालाच म्हणतो तुम्हालाच पिवड शर्ट चला बाय बसू जवाय बुवा ड्रायव्हर नाही वय माय पोरग वय म्हणलं माय पोरग स्वतःची गाडी वय आमचे ड्रायव्हर नाही वय ते असं असं अच्छा अच्छा ड्रायव्हर नाही वय चालो कोण आणली मग गाडी कोण चालवली मी आज चालवली गाडी बुवा पण मी माझी स्वतःची गाडी वय मी काही भाड्याला नाही आलो मी घेऊन आलो सगळे इले

स्पष्टपष्ट बोला बिलकुल आम्हाला राग नाही येणार काही नाही पण खरं बोला माणूस की बोला व्यवहारिक बोला 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 काय आहे ते सरमू नका <laughs> सरमत नाही नाही आम्ही आता विचार करून राहिलो कुठून सुरुवात करावं बोलायची तोच विचार सुरू आहे सगळ्याचा तर बोलते आता बोलते घेवा शांत भाई कर सुरू तू टाक मुद्दा हा कायच्यासाठी आलो आपण काय कर आता बोल तू सुरू कर आम्ही मग मागं वाजवतो पिपडी सरपंच भाऊ बोलायचं आहे का तुम्हाला का बोलू मी बोला बोला शांत बोला हा तो माय म्हणणं हेच आहे सर्वात पहिले मी हेच म्हणतो का जवळ आहे मान्य करतो राग आला राग सहन झाला नाही तन तन निघून चालले आले हो बाई आला न तो तन तन आला आला ना डायरेक्ट घरात धसला काय म्हणतो मग आम्हालाही सांगल नाही हो बरोबर आले ना घरात धसले बरं मग थोड्या वेळानं मग एक का दोन तीन घंट्यानं मनीषानं फोन केला का इन कमलानच म्हणलं का जवईबा तन तन रागानं गेले तर फोन करून पाहिजे जरा राग शांत झाला असन तर केला होता का नाही केला होता जवाई जवयबुवा फोन केला होता ना मनीषानं हो मम्मी जी केला होता हा तर मनीषानं फोन केला तर जवळ यानं उचलला नाही नाही बुवा तुम्ही फोन उचलला नाही किती रिंगा आल्या होत्या तुम्हाला किती वेळा फोन केला तिनं तुम्ही फोन उचलला नाही तुम्ही फोन का नाही उचलला ह्या पहिला मुद्दा आहा अबार बराय जावई बुवा तुम्ही फोन का नाही उचलला आ तिकडून बायको तुम्हाला फोन करून राहिली तुम्ही फोन नाही उचलून राहिले आ म्हणजे काय समजाव मग आम्ही मले गुस्सा आला होता राग आला होता मला मी काहूनच फोन उचलू नाही उचललं माझ्या फोन मी फोन उचलणारच नाही मी येतच नव्हतो मी डायरेक्ट नोटीस पाठवतोच होतो तर तुम्ही आले हां बरा जावई बुवा काय मोठं अस कारण झालं का कोणता तीन घोडा मारला तुमचा का तुम्ही डायरेक्ट तिला नोटीसच पाठवत होते मी म्हणतो वावरात कामाले गेलीच काऊन गेलीच काऊन बस त्याच्याच सुरात बोला म्हणून मग जाऊ बुवा हे असं कारण थोडंश्या कारणान तुम्ही नोटीस पाठवा आणि मग हे समजदार लोकांचं धोरण होय काय आ काय ना समजाव मग आम्ही तुम्हाला बुद्धी आहे तुम्ही समजदार आहात तुम्ही माणूस आहे काय ना समजाव मग आम्ही तुम्हाला हां तुम्हाला तर बैल नाही मानलं पाहिजे गाढा बी नाही आ तुम्हाला माणूस तुम्हाला कायच म्हणू आता मी एवढशा कारणान कोणी नोटीस पाठवते हा मग लई हरत झाली ना मग आ कळयो म्हणा तुम्ही मला परवाचे नाही मला दुनियाचे परवा नाही मला काय वाटलं तेच मले हा बर बाई ह्याच आमचा मुद्दा होता बाकी काही नव्हतं तर ह्याच आम्ही बुवाले समजावाले आलो का जवळ फोन नाही उचलत होते नोटीस पाठवायची गोष्ट केली म्हणून आम्ही तुमच्या घरापर्यंत जवळ आले समजावाले आलो हो बरोबर आहे ना येन भाई बरोबर आहे तुमचं तुम्ही फोन नाही उचलला त्यानं म्हणून तुम्ही समजावाले आले तर मी हेच म्हणतो का आता तुम्ही पोरीचं लग्न करून आमच्या घराची सून झाली तुमच्या घरी दोन महिन्यासाठी आम्ही तिला आराम करायसाठी ठेवलं तर तुम्ही वावरात कामाला तिला काऊन पाठवलं दोन महिने तुम्ही घरी बसून चारू नाही शकत होते काय असंच होतं तुम्ही फोन करून म्हणते की तुमची सून तुम्ही घेऊन जा नाही का माणुसकीची गोष्ट तुम्ही दोन महिन्यासाठी आम्ही तिला आराम करायला ठेवलं आणि तुम्ही कामाला पाठवलं आणि एन बाई आम्ही कामाला तिला पाठवलं नाही ते तिच्या मर्जीनं कामाला गेली मी घरी होती नाही तिचे बाबा घरी होते आमच्या आमच्या पश्चात ते कामाला गेली आणि जेव्हा त्या कामावर मला दिसली तेव्हा मी तिथं गेली तिला खडसावली तर कहून ग मनीषा तू कामाला आली तुला पैसे लागत होते तर मला मागती त्या बापाला मागती तू कामाला आई म्हणे मला करमत नाही होत मी वहिनी सांग मी कामाला आली मला पटन मला जमन तर मी करन नाही तर मी घरी वापस चालली जाईन आणि शांता काकुले मी रोज बी मागणार नाही असं तिनं म्हणलं मी म्हणलं ठीक आहे बाई आता तुला घरी करमत नाही तुला घरी गमत नाही तर तू कर पण हे पाय म्हणलं जमन तुले होईन तू आणत कर नाही तर आताच घरी जाय आता तुम्ही सांगा येईन बाई तिच्या मर्जीने आली ते थोडस केलं तर काय मोठं घोडं मेलं आ काय मोठं एवढा मोठा इश्यू झाला त्यानं केलं जरास तर अन जर मी घरी सांगतलो नाही आई बाबाला मी घरी सांगतलो नाही शांता काकुल काम करता करता इचू डसला अन जर थोच इचू मनिषाला डसला असता तर काय झालो असतो किती महागात पडलो असतो हो जवय बोबा ते तर मान्य करतो म्हणा शांताबाईले इसू डसला होता बरं झालं शांताबाईले डसला <laughs> मनीषाले नाही डसला शांताबाई आहे कडक गुडक सहन करते पण मनिषाने नाही केला असता पण ते यो, योगायोग झाला हो योगा योग ते हा काही माहित होत का शांताबाईले इसू डसन म्हणून हा तो योगायोग घडला तो आणि तुम्ही असं कसं म्हणता का मनीषाले डसला असता काहून डसन मनीषाले पाणी आणू पाहिजे असं सोकला बोलू बोलू बसा बसा ना बसा बसा मी चहा बनवतो मग बोल अजून राहिले ना आ, बनौ, बनौ, हो ना बघा ना तुमच्या वावरात येणं मला खूपच महाग पडलो वावरात आली नसती त्या दिवशी तर आज असं झालं नसतं गेले असते पण मनीषाबाई चुकलं आल्या होत्या तुम्ही काही हरकत नाही पण भाऊ तर तिकडेच होते तुम्ही काय सांगतलं त्याले तुम्ही नाही सांगत सांगतलं असतं तुम्ही सांगितलं ना त्यानं फोन केला मी उचलला नाही फोन घरीच होता तर मग उचलला मी घरी गेली मग उचलला फोन तर त्यांनी म्हटलं की कुठे गेले होते तर एकदम माझ्या तोंडातून तो खरंच निघून गेलं खोटं बोलता झालं नाही मला तर मी खरंच सांगून दिलं की काकूच्या वावरात गेले होते म्हणून मी तरी त्यांना म्हटलं की मी वहिनीसोबत असेच गेले होते म्हणून तरी पण ते ऐकायला तयारच नव्हते उद्या येतोच म्हणे तुला घ्यायला तर आले आले ना असं झालं मग चालले गेले आणि फोन पण नाही उचलत आहे आता मी त्यांना फोन केला उचलतच नाही बरं ठीक आहे झालं ते झालं पण चिंता करू नका मनीषाबाई तुम्ही बरोबर होईल सगळं ठीकच होईल गेले ना आता सगळे समजून भाऊ आहे समजून घेण हो ना वहिनी बघा बरं किती समजूतदार होते ते आणि अचानक काय झालं त्यांना माहिती नाही काय कोणता दौरा पडला की भूताने झपाटलं तर <laughs> <laughs> मनीषाबाई तुमची जुदाई सहन नाही झाली त्या तर तुम तुम्हाला तिथे नेवासाठी हे नाटक सगळे मग बस एका एकी असं कसं नेऊ थोडेसे नाटक तर करा लागन थे असं थे मनीषा बाई तुम्ही समजू नाही शकल्या असं आहे का वहिनी असं असेल का आम म्हणजे मी जायला होतं तर मग त्यांच्यासोबत तर माझ्या आईने मी माझ्या मुडी आणि माझ्या आईमुळेच चुकलं वाटतं सगळं आणि येतो जवळ येतो जवळ करून माझ्या आईने सर्वांना बोलवून घेतलं मग सर्वजण बोलले असत असते का तो असते का मग मी पण म्हटलं मी येत नाही जा तुम्ही तर यामुळे त्यांना जास्त आला असेल का मग होऊ शकते बाई तुम्ही अजून पर्यंत समजून नाही घेतलं तुम्ही त्या किती महिने झाले सहा सात महिने झाले तुमच्या लग्नाला पण तुम्ही समजून नाही घेतलं हा हो बहिणी बरोबर आहे तुमचं असणार की आता मी असा कसा जाऊ तिला घ्यायला मी तिला घ्यायला जाईन तर काय म्हणणार मला माझे आई बाबा काय म्हणणार तिच्या आई बाबा काय म्हणणार कि जवळ राहू शकत नाही तर त्यांनी हा खेळ खेळला मग कोणता कोणता ना कुंता एक पॉइंट पाहिजे एका पॉईंट ना पूरी बरोबर जिथून घेते मग काय मला आता दोन वर्ष झाले लग्नाने म्हणून मी पूर्णपणे समजून गेली तुम्हाला तुम्हाला समजून जायचे काय हायचे हम्म बरोबर आहे बहिणी आता मी आहे ना दोन महिने इथं आता रोज येतो तुमच्या घरी ना ट्रेनिंग एक्झाम आहे तुमचं एकदम राहू नाही शकले ते माया बगर नाही बरोबर हम्म आणि मनिषाबाई अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला का बा आपले जे नवरे असते का नाही आपण आपलंच मानून घेतो मानून घेतो का बा आपलाच होई हा माणूस हा तर असं नाही करा लागत नवऱ्याने आपलं कधीच नाही माना लागत <laughs> असं कसं म्हणता आपलं नाही तसं नाही एवढंही आपलं नाही मानव का आपल्या नखा बोटातल्या बारीक सारीक साऱ्या गोष्टी सांगा असं नाही आपल्या ज्या माहेरच्या गोष्टी असते ना सांगाव नाही त्याने बिलकुल एकही गोष्ट त्याच्या कानावर नाही गेली पाहिजे आपल्या माहेरच्या गोष्टी आपल्या माहेरची एक जरी खराब गोष्ट असो की चांगली असो त्यांना माहित झाले की ते एवढं शाचा खांदूक एवढं मोठं बनवते असं रायते असो असं आहे का वहिनी मग मी सांगायला नाही पाहिजे होतं त्यांना की मी शेतात गेले मी आराम करते म्हणायला पाहिजे होतं मग कसं तुम्ही असं म्हणलं असता की मी आराम करत आहे तर त्यांना खुशी झाली असती मनीषा बसली आहे का पाय मला ध्यानच नाही राहिले मी आता हवा सोडतो तो बरं झालं फुसकी अरे बापरे वाचलो <laughs> कशी काय आली मनीषा काय नाही रे गोल्या घरी करमत नाही आई बाबा वगैरे सगळे यवत मारला गेले तर मी आली वहिनी जवळ बसायला काम तुला काय झालं तू का विचारात पडला नाही आयला पाहिजे होत का मी नाही ये ना ये ये तू घर होय अरे बापर काय बोललो घर तू येस तू मध्ये आपलंच घर समज आपलंच घर समज येत जाय ना वहिनी वहिनी आहे ना येत जाय येत जाय बसाले वहिनी मस्त बोलते मस्त करून नको ते येत जाय येत जाय ना येत जाय

तोडून टाका आणि ते लेकरू लेकरू जवळ राहीन हा लेकराले माय बापाच प्रेम कसं भेटन जसा येईन तसा राहीन तो त्याच्याशी मला मतलबच नाही जवाई बुवा हे तुमचं बोलणं गलत आहे एकदम चुकीचं आहे तुमचं बोलणं असा कसा तुमचा त्याच्याशी मतलब नाही कोणाचा वाईट आहे हा मतलब नाही असा कसा मतलब नाही काही आपलं काही बोलणं बस तसच आपलं तसच आहे जवाई बुवा पाया लागू का पाया लागू का तुमच्या जीद सोडा जिद्द सोडा सगळे समजून राहिले तसं ऐका स्वतःच मनुष्याचं आणि येणाऱ्या बाळाचं जीवन बर्बाद करू नका फडतूस कारणासाठी पाया लागू का तुमच्या बाबा लागा मामाजी गेला का पाया खूप आलो बस कित उभे राहा सरपंच भाऊ कितच उभे राह तुम्ही थोडंही तुम्ही समोर येऊ नका नाही भाऊ आता जवळ बुवा म्हणते पाया लागत लागतो पाया लागतो जवळ बुवाच्या काही मी माया हलक भारी नाही होणार ना, जवळ बुवाच्या पाहायला घेऊ हो। नाही तिथंच थांबा बिलकुल समोर येऊ नका थांबा पाहतो मी आता अर्जुन चाल बर तिकडे चल तिकडे जर असा त्या रूम मध्ये चाल इथंच बोला काय बोलायचे बोला का तो इथंच बोला बाबा कोणाला भिवू नका तुम्ही कोणाचे आपण खाल्ले नाही आहो इथंच बोला काय बोलायचे चाल तो चालतो तू अंदर तू कोणाचे खाल्ले पिल्ले नाही म्हणून तू हे खाल्ले पिल्ले नाही आहो मी चल अंदर चाल इथं इथं मला बोलता नाही येच अंदर तू चाल बर चाला, अंदर लासा बसा 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 खाली बसा। थे रेक्ट राएला थे ते खून राहिला दिमाग नाही आपण भेट नाही बाई हर्षवर्धन मजबूत आहे पाया लागालही भेट नाही आणि पाय धरून आपता भेट नाही फक्त वेळेचा वेळेचा विचार करतो आणि वेळेची वाट पाहतो वाईट नुक वाटून घ्या जरा असं ना समजा आता तेम लग्न झालं पोरगा पार्गाचा आहे तर थोडस माफ करा माफ करा त्याला थोडेसे समजत नाही त्याले बापा का। मारते काय गड्या पोराले एवढ्या मोठ्या धाट्या लग्न झालेल्या पोराले हा या माणूस बे सरकला याचं डोकसं म्हणजे कणी कुठं ना कुठं नाही जाते बापा

<laughs> बाबा काय बोलता तुम्ही मी गाढवाची औलाद म्हणजे तुम्ही तुम्हीच तुम्हीच तुम्ही गाढव का तुम्ही गाडव बेशरम हा राहिला एवढा मार खाऊन कोणत्या चांबडाचा बनला बे हा बेशरम तुम्ही काही करा बाबा काही बी करा तुम्ही मी जातोच नाही आणि मी मनिषाले आणतच नाही मारा किती मारतात मारा तुम्ही बाबा, मारू नका त्याले माहेर ऐकू जाईन फालतू सासरेले म्हणतो पाय लाग माया हा पाया लाग म्हणतो सासऱ्याले आणि तू बायको म्हणून माया पाया लाग मले तवा तू काय होईल नाही तर तुला आता उलटा टांगतो देतो धुनी मिरच्याची माफी माग आणि बोल सगळे सांग सगळेची माफी माग भुलो म्हणा भुललो मी नादानीत बोललो मी मले माफ करा सोन बाईले घेवाले आनंदपूरले जाय आणि सोन बाईले घेऊन या हो हो म्हण हो 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 बाबा हो जातो 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 मी जातो, जातो माफी मागतो मी सगळ्या माफी मागतो जातो जातो मनिषाला घेऊन येतो नोटीस पाठवशील सोडचिठ्ठी देशील असा करशील बाई काय बोलतो तू हो म्हणायला लावतो त्याने सोडचिठ्ठी नाही घेत नोटीस नाही पाठवत असं म्हण बोल पटकन आता जर तू बोलला नाही तर आताच्या आता घरातून नेम मा घरात पाहिजेच नाही तू बिलकुल पाहिजे नाही तू जाय कुठं जातं तर तिकडेच राहीन तिकडेच सुन सुून घरी आणशिन तवा मा घरी तसा मा घरी पाहिजे नाही तू मा घरी येऊ नको बिलकुल मारताच कायले बाबा मला मारू नका मी आणतो आणतो सुन बाईले आणतोच आणतो मी जातो ले जातो आनंदपूरले जातो आणसून बाईले आणतो हो बस चाल आता बाहेर चाल आणि सगळ्याची माफी माग तू सासऱ्याची माफी माग आण सांग येतो म्हणा आम्ही मनुष्याला घेवाले हो 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 बाबा असाच बोलतो असाच बोलतो असाच बोलतो मामाजी माफ करच्या माझ्यामुळे तुमचं मन दुखलं तुमच्या वेड वाया गेला खरच माफ कर जा माफीच्या तर लायकीच्या नाही हा मी तरी माफ कर जा आतापर्यंत जवळ तंतन तंतन नाचत होता हा जसं बापान कमऱ्यात नेलं हा बदलूनच गेला कोणतं मात्र दिलं या बुड्यानं पोराले नाही नाही जवाई बुवा माफी नको मागा होतच राहते तस काही गलत नाही वाटलं आम्हाला साहजिकच होत होतच राहते तस गलत्या आपल्यानच होते गलत्या आपल्या मानवानच होते सरपंच भाऊ हा गलत्या होते हा पण जाणून बुजून केलेल्या गलतीला माफी नाही हे हे जवाई जाणून केलं नाही नाही तुमची माफी मागतो जाणून काहीच राहू द्या जवळभुवा राहू द्या तुम्ही हा जाणून बुजून नाही केलं म्हणता मग एवढं त्यांना त्यांना येणा त्यांना बोलना नोटीस पाठवतो हे करतो ते करतो, करतो पण नाही उचलण हे काय होई तुमचं मग एवढा त्रास देणं हे परवडलं काय तुम्हाला एवढा त्रास देणं शोभलं काय तुम्हाला आता मनीषा कोणत्या हालत मध्ये आहे काय आहे ते तरी समजलं का तुम्हाला मान्य करतो मम्मीची मान्य करतो मी माई गलतीच झाली माई चुकीच झाली गलती नाही माझा गुन्हाच झाला मान्य करतो तुम्ही जय सजा मला द्या ते मी भोगायला तयार हो द्या मला कोणती सजा देता तुम्ही नाही नाही जवाय बुवा नाही नाही आता तुम्ही तुमची गलती मान्य केली तुमची चुकी मान्य केली तुम्ही हात जोडून माफी मागून राहिले तर बस आता तुम्हाला काय कोणती सजा देवा आता जाऊ द्या राहू द्या तुमची तुम्हाला चुकी कळली तेच खूप आहे हो समजून घ्या आहे म्हटलं लोकांस तुम्ही असं समजू नका ते सर सर ये 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 ते सरपंच भाऊ दोघं एकटे हा हाय एकट्या घरानं हाय एकटे नाही म्हणलं पुरं गाव त्याच्या सोबत आहे त्याच्यावर कोणती मुसीबत आली तर पुरं गाव धावून येईल म्हटलं आमच्यावर मुसीबत आली तर गाव धावून येईन असं आमचं एकजुटीचं गाव आहे तुम्ही समजू नका असं काही आ, तना तना उसा मनला उसा मनला हा याच्या पुढे असं झालं नाही पाहिजे नोटीस देतो तन तन जाणं राग न जाणं असं म्हणलं तसं म्हणलं बिलकुल ऐकायला आलं नाही पाहिजे जवाई बापू हो हो मामीजी याच्या पुढे तुम्हाला कधीच असं ऐकाले नाही मी चांगलाच होतो चांगलाच हवो आणि चांगलाच राहीन जवाई बुवा तुम्ही म्हणता चांगलाच होतो चांगलाच हवो चांगलाच राहीन मग हे नाटक कायच्यासाठी केलं मग तुम्ही हे एवढं मोठं एवढे पाच सहा दिवस तुम्ही हे केले फाडले पाच सहा दिवसात काय काय होत होत हां पाच सहा दिवस ते तुमचं तुमचं घरानं तुमचं तुमचं घरानं सहावा भे भाग होय म्हणला सहावा एपिसोड तुमच्याच घराण्यात निघाला सहा दिवस काय त्यासाठी एवढं नाटक केलं सहा दिवस निघाले सहा भाग होऊन गेले नाही मामीची तसं काही नाही नाटक नाही केलो मी मला जे वाटलं तेच केलो आता एवढे लोक काय सांगू काय झालं काय केलो बरोबर सोमवारी येतो सोबत अरे नाही जवळपु सोमवारी काय आता ये दोन वर, ना दोन महिन्यावर पाचवा महिना करूनच पाठवतो ना कमला राव दे येतो म्हणते जवाई बाबा खेवाले तर येऊ दे या म्हणा आणि दे पाठवून मनीषाले जवाई बुवा सांग दे धाडून मग पाचवा महिना हो शांत पाचवा महिना करतो म्हणतो मी इथं हे आपण येऊन जाऊ इथं तिच्याच घरी आणि करून घेऊ पाचवा महिना आता दोन महिने काय अजून ठेवतो तिथे घरी तुला बुवाचं मन हा येतोच म्हणते ते घेवायचं येऊ दे इथं येऊ आपण एक दोन दिवसासाठी आणि करून घेऊ पाचवा महिना नाही तर मी घेऊन जाईन आणि मा घरी आणि पण तू तर वहिनीले वा घरी पाचवा महिना कराले कोणता हे कराले हा मा सासूला पाठवा ना मा सासूच्या हाताना आता मई सासू तर वहिनीची आई समानच लागन ना तर करू शकते ना काय त्यात हो बरोबर आहे बाईचं या बाईचे सासू मनीषाची आई समानच आहे समजा तर नेऊ शकते ते करू शकते कोणताही मोरा करू शकते मनीषाचा बर बाई ठीक आहे आता तुम्ही घेऊन जाजा मग पाचवा महिना कराले हो पाचवा महिना मी करून घेतो आणि मग सातव्या महिन्यात सातवा महिना लागला का मग तुम्ही घेऊन जाजा तुम्ही करून घे सातवा महिना हो जमते ना सातवा महिना लागल्या बरोबर येऊन जाजा घेऊन जा करून घे मग त्याच महिन्यात आणून देजा मग नववा महिना मी करून घेईन हा हो जमते जमते हा सगळ्याच जमते सगळ्याच मॉर्निंग ते जवयबुवाचं निम्या हा बरं ठीक आहे घेऊन जा जा तुमच्या घरी तुम चला मग ठीक आहे येतोच मी सोमवारी येतोच मी मामी जे मनीषाले तयारी करून ठेवायला लाव्या सोमवारी येतोच मी सोमवारी बरं ठीक आहे जवळ भावा जा मग बसा मग आता जेवणच जाजा आता मस्त आंबे आणतो आणि पनीर आणतो मस्त बनवाले लावतो बाई बी आहे आई बी आहे दोघी जणांनी मिळून मस्त बनवून घेते पटकन आणि जेवून जाजा अरे बापाये बुवा नाही बापा आज जेवणाचं नोका ठेवू जेवणाचं नको ठेवू आमचा दिवस निघून निघाला इथंच देऊन जाई नाही नाही झालं चहा घेतला बस खूप झालं पाणी घेतलं पाणी द्या एक वेळा एक एक गेला आणि बस आम्ही निघतो बुवा हो नाही 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 काही नको करा चांगलं बोला फक्त चांगले राहा तेच चांग आमचा चार खाल्ल्या पेल्यानंच ना होत नाही काही बरं ठीक आहे मग निघतो आम्ही हम्म तुमच्या बा नाही तर ठीक आहे बा मग असा होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर जा आणि व्हिडिओ ले शेअर कर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा नवीन आहात आणि उद्या काय होते हे जाणून घेवासाठी उद्याचा भाग नक्की पाहिजा संध्याकाळी सात वाजता